Now student, we are going to learn days of the week. बघा या पोयम मधून आपल्याला days of the week हे learn करायचे आहे. Listen, repeat and react. ऐका म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा. तुम्हाला ही पोयम छान म्हणायची आहे. हां बघा. Solomon Grandy born on Monday, Christened on Tuesday, married on Wednesday, took ill on Thursday, was on Friday, died on Saturday, born on Sunday. That was the end of Solomon Grandy. अशा प्रकारे ही पोयम आहे. या पोयम मध्ये आपल्याला 7 days या पोयम मधून आपल्याला शिकायचे. बघा MONDAY मंडे, मंडे म्हणजे सोमवार, तुम्हाला माहीत आहे. हां आपण रोज म्हणत होतो आपल्या वर्गात असताना. हां पण आता याची स्पेलिंग पण आले पाहिजे तुम्हाला. ज्यांचे स्पेलिंग पाठ नाही त्यांनी स्पेलिंग पण पाठ करायचे. बघा MONDAY मंडे, मंडे म्हणजे सोमवार. नंतर TUESDAY ट्यूजडे म्हणजे मंगळवार. WEDNESDAY वेनसडे म्हणजे बुधवार. तर THURSDAY थर्सडे म्हणजे गुरुवार. FRIDAY फ्रायडे म्हणजे शुक्रवार. SATURDAY सॅटरडे म्हणजे शनिवार. आणि SUNDAY संडे म्हणजे रविवार. तर या पोयममध्ये एक एक दिवशी एक एका डेला काय काय झालं हे आपल्याला बघायचं आहे. पहा सोलमन ग्रँडी हे एका व्यक्तीचं नाव आहे. सोलमन ग्रँडी एका माणसाचं नाव आहे. हां बॉर्न ऑन मंडे म्हणजे सोमवारी त्याचा जन्म झाला. बॉर्न म्हणजे जन्म होणे. हां नंतर वर्ड देणार आहे मी तुम्हाला लिहायला. बॉर्न म्हणजे जन्म झाला त्याचा, तो जन्मला. बॉर्न ऑन मंडे. क्रिस्टन ऑन ट्यूजडे मग त्याचं नाव ठेवण्यात आलं, बारसं करण्यात आलं, त्याचं नामकरण विधी करण्यात आला ट्यूजडेला, मंगळवारी. मॅरिड ऑन वेनसडे, मॅरिड म्हणजे त्याचं लग्न झालं. ऑन वेनसडे बुधवारी त्याचं लग्न झालं. टूक इल ऑन थर्सडे मग तो थर्सडेला म्हणजे गुरुवारी आजारी पडला. टूक इल ऑन म्हणजे आजारी पडला. वर्स ऑन फ्रायडे खूप आजारी पडला, खूप आजारी पडला. वर्स डाईड ऑन सॅटरडे, सॅटरडेला तो डाईड म्हणजे मरण पावला, त्याचा शेवट झाला. नंतर बरीड ऑन संडे मग त्याला तो मेल्यानंतर ते पा इथे चित्रात दिसत आहे त्याची समाधी बांधण्यात आली. हां तर बरीड ऑन संडेला त्याची समाधी बांधण्यात आली. आणि मग पहा दॅट वॉज द एंड ऑफ सोलमन ग्रँडी, अशा प्रकारे या सोलमन ग्रँडीचा शेवट झाला, अशी ही पोयम आहे. तर या ही पोयम छान तुम्ही म्हणायची आणि ॲक्शन पण करायची. हां आता पहा याच्या खाली काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहा फर्स्ट नंबर, लुक अप अ कॅलेंडर अँड राईट द फॉलोईंग डेट्स. कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून खालील दिनांक लिहा. आपल्याला दिनांक लिहायची आहे. हां हे बघा इथे दिलेली आहे. पहा दिनांक कशी लिहायची आहे. वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहे इथे. पहा 1/1/2014 पहा इथे, अशा वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे ही. हां आता पहा आपण क्वेश्चन रीड करू. द फर्स्ट डे ऑफ धिस इयर, फर्स्ट डे पहिला दिवस, या वर्षाचा पहिला दिवस. मग पहा फर्स्ट डे म्हणजे वन. फर्स्ट डे ऑफ धिस इयर या वर्षाचा पहिला दिवस. मग वर्षातला पहिला दिवस म्हणजे जानेवारी महिना येतो, जानेवारी मंथ येतो. जानेवारी म्हणजे पहिलाच मंथ आणि पहिलाच दिवस म्हणजे 1/1 आणि
तेव्हा इथे 2014 दिलेलं आहे, आता आत्ताचं इयर 2020 आहे. हां मग पहा, मग नंतर पहा द लास्ट डे ऑफ द इयर. लास्ट डे इयरमधला शेवटचा दिवस, शेवटचा महिना कोणता असतो? बरोबर आहे, डिसेंबर. डिसेंबर महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. 31, मग इथे लिहिताना कसं लिहायचं? 31 डिसेंबर महिना म्हणजे 12 आणि मग हे इयर 2020 न, किंवा असंही लिहितात अशी डॅश हे देऊन, ऑब्लिक देऊन, ऑब्लिक म्हणतात त्याला, हां ऑब्लिक देतात किंवा असा मध्ये पॉईंट देतात असं पण लिहितात. हे पहा इथे पूर्ण 2014 लिहिलेलं आहे, इथे फक्त 14 लिहिलेलं आहे, तर असंही लिहू शकतो आपण आणि असंही लिहू शकतो, दोन्ही पण बरोबर आहे. पहा द डे द स्कूल स्टार्टेड, जेव्हा शाळा सुरू होते तो दिवस. आता आपली शाळा सुरू होते 26 जूनला, आहे की नाही? 26 जून. हां ना, यावर्षी शाळा सुरू झालीच नाही, आपण घरीच आहे सगळेजणं. हां बघू आता आपल्या शाळा सुरू व्हायचा दिवस कोणता येतो ते बघू आपण. पहा रिपब्लिकन डे. रिपब्लिकन डे म्हणजे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो की नाही? हां 26 जानेवारी म्हणजे 26, मग कसं लिहायचं? 26.1 म्हणजे जानेवारी, आणि इथे यायचं इयर 2020. हां असं लिहायचं. नंतर पहा इथे द लास्ट डे ऑफ धिस इयर, हे झालं आपलं. तर दंत कोणता आहे? ऑगस्ट. ऑगस्ट महिना म्हणजे 8, मग इथे येईल 20.8.2020 असं येईल. नंतर पहा डिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन. आत्ताच होऊन गेला की नाही? हां कोणत्या तारखेला होता? 15 ऑगस्ट म्हणतो की नाही आपण? 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट, मग कसं लिहायचं? इथे लिहायचं 15, मग असं ऑब्लिक लिहायचं, आणि महिना आहे ऑगस्ट म्हणजे 8, आणि इथे लिहायचं 20 किंवा 2020 लिहिलं तरी चालेल. हां अशा प्रकारे या सगळ्या डेट तुम्ही लिहून मला पाठवायचे आहे. हां आणि नंतर मी सरावासाठी अजून तुम्हाला काही देणार आहे, त्याच्या पण डेट लिहायचे आहे. तर हे असं अशा प्रकारे डेट तिथे लिहायची आहे. इथे एक लिहून दाखवली त्यांनी, द फर्स्ट डे ऑफ धिस इयर, या वर्षाचा पहिला दिवस त्यांनी असा लिहून दाखवला. यापैकी कोणत्याही एका पद्धतीने आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे या पोयमचा तुम्ही अभ्यास करायचा, आणि याचे शब्दार्थ पण मी तुम्हाला देणार आहे. ते शब्दार्थ वहीत लिहून काढायचे, आणि पोयम छान गोड आवाजात म्हणायची.